अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब इस बटन पर क्लिक करके बेल आइकॉन प्रेस करें ताकि आने वाले अपडेट्स मिस न हो। खरं म्हणजे हे सर्व त्यांचं बोलणं ऐकून ताईंबद्दल जे काही माझ्या भावना जे काही मला वाटू राहिले ते शब्दात सांगता येण्यासारखे नाही, ते कवितेमध्ये सांगायला पाहिजे होत्या। पण मला वाटतंय त्या लेखीनी दोन्ही लेखीनी कविता गाऊन टाकलेल्या आहेत ती आईबद्दलच्या। मी मला वाटतं जास्त बोलण्याऐवजी मी दोन तीन कविता ऐकवेल, कारण माझं तेच काम आहे बोलायला। सर्वच वक्ते बोलले, ताईंबद्दल तर आदर तर आहेच, तो त्यांना भविष्यात उरलेलं ज्या उर्वरित आयुष्य खूप समाधानानं जगता यावं, खूप ज्या काही अपूर्ण इच्छा असतील त्या पुऱ्या होत अशी शुभेच्छा देतो। मी कविता सांगतो दोन तीन, कारण सर्वांची तीच इच्छा आहे। आता तुम्ही कुणी म्हणाल क हे वाढदिवसाचा आणि इथल्या ह्या सगळ्या माणसांचा तुमचा काय संबंध, तर या संयोजकांनी आणि ताईंनी खूप कल्पकतेनं आपल्याला प्रमुख पाहुणा कोण पाहिजे असं ठरवलेले असं मला वाटतं। कारण आत्ता सध्या तुम्ही बाकीचे नातेवाईक दूरवरून आलेले ते तर आहेतच, पण इथले सर्व शिक्षक मंडळी हे नातेवाईक ते हे कुटुंब आहे आणि त्याचाच एक दूरवरचा भाग म्हणून मी हे कुटुंबीय आहे, कारण माझ्या कविता तुम्ही शिक्षक लोक शिकवता आणि त्यामुळं मी तुमचा कुठला तरी दूरचा भाऊ आहे असं त्याचा अर्थ आहे। मी कविता सांगतो, थोडंसं हसवण्याचंही काही सांगितलं तरी चालेल ना, इथं काय लईच गंभीर झालं पाहिजे असं नाही म्हणजे। हां तर तरीसुद्धा पहिल्यांदा ही तिसरीच्या वर्गामध्ये असणारी कविता सांगतो, मी कशी गाता असतो बघा। पोर डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, त्याच्या नादी लागुनिया अक्षरानात पांगली। डोंगराव भाळली रान गवताची फुल, तिच्या काना मंदी डुल, अनचाईचा मोहर गळ्या मंदी गळ सर। आहो टंटणी फुलली तिच्या नाका मंदी फुली, अनबुराली डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, पोर माळावर खेळली अनवारा संग बोलली। वड पारंबीचा झुला तिचा गेला आबाळाला, पान साबरीच बोंड खाल लाल झाल तोंड। आहो हसता हसता मऊगवताव लोळली, डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, गाई दांडाच्या वाटन चाली अंगत नेटन, ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला। आली पाऊस पहाळी तवा गडबीक पळाली, पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली, डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली। तर अशा प्रकारची कविता आहे तिसरीच्या पुस्तकामध्ये। इथे हे जे तुमच्याकडे मला वाटते आठवीपर्यंतच्या मुली आहेत ना, हे आठवीपर्यंत आलेली सर्व मुलं ती कविता शिकून पुढे आलेली आहेत आणि पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला नववीला माझी एक कविता राहील ती ॲडव्हान्समध्ये सांगून ठेवतात, तर त्या संदर्भानं चालेल बघा। ती नवीला आहे ती वनवंशी कविता। तुमच्या एक लक्षात आलं असेल की ही बोलीभाषा आहे, मी आलो कळसूबाईच्या पायथ्याला जे छोटंसं खेडेगाव आहे आदिवासी खेड एकदम जंगलामध्ये तिथून आलेलं आहे, आणि त्यामुळं माझ्या लिखाणामध्ये माझ्या कवितांमध्ये सगळं निसर्गाचा संदर्भ आलेला आहे। निसर्गाचा संदर्भ तर आहेच आहे पण मुळात तिथल्या माणसांच्या बोलीभाषेतले शब्द आहेत। त्यामुळं आता ही पुढची कविता आहे का वनवाशी कविता अशी आहे ऐका हां
कुणीतरी शेजारच्यांना डिस्टर्ब करू नका. कविता अशी, आम्ही डोंगर राजाची पोर कळ सुहाईची, आम्ही उघडी बोडकी बाळ पर्व रमाईची, घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून देऊ खुशी तडेकर, आम्ही वाघाच्या लवणाचे आम्ही वांदार नळीचे, गाव वळ पल्लाड आम्ही उंबर माळीचे, खेळू टेकडी भोवती पळवाळ लोलू पुरथुमी वरती, डोही आबाळ पेलीत चालू शिंहाच्या चालीत, हिंदू झाडा कडावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत, बसू सूर्यावर सून पहु चंद्रा कहासून, बोलू बाजती किंड्यासी नाचू घोंगडी निसून, आम्ही सशाच्या येगान जाऊ डोंगर यंगून, हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन, येऊ चांदण्या घेऊन. तर ही तिसरीच्या आपल्या नवीच्या पुस्तकामध्ये असणारी कविता आईच्या संदर्भातली कविता सांगतो. या मुलीने या लेकीने ताईंच्या संदर्भात जे बोलणं म्हणजे बोललं ते कविताच होत्या. खूप विचारपूर्वक त्यांनी लिहिलेले शब्द होते ते. मी आईच्या संदर्भातली एक कविता सांगतो. कवितेचं नाव आहे आई होती तेव्हा. आई होती तेव्हा जातं गाणं गायचं, आई होती तेव्हा जातं गाणं गायचं, उखळामध्ये नाचताना मुसळ छतापर्यंत उड्या मारायचं, अंगणात तुळस छान डुलायची, सकाळी सकाळी मोगऱ्याची फुलं फुलायची, स्वयंपाकघराची मळकट धुरकट खिडकी ही गोड हसायची, अंगणात चिमण्यांचे थवे उतरायचे, अंगणही त्यांच्यासाठी पाय पसरून आई स्पेस बसायचं, एखादं चुकार चिमणीचं बाळ दुरून टुकू टुकू आईकडे बघायचं, आईनं कौतुकानं त्याच्याकडे पाहिलं की त्याच्या पंखात बळ यायचं, खुदकन हसल्यासारखं पिल्लू भोरकन उडायचं, आई पोटावरची झोळी पाठीवर घट्ट बांधायची, तरीही झोळीतल्या मला ती दोन्ही हातांनी सावरून धरायची, अशा वेळेस वाटेतला काटाही ते हळवारपणे बाजूला सारायची, मला कडेवर घेऊन पाण्याला जायची, पाठीवर बांधून शेतात कामं करायची, मातीचं आणि मातेचं छान जमायचं, दिवसभर त्या एकमेकीशी हितगुज करायच्या, त्यांचं बोलणं मात्र कधीच कुणाला नाही कळायचं. शेवटी आईने इथली सगळी आवराआवर केली, आपलं संपूर्ण आई पण लेकी सुनांच्या ओटीत घालून ती परधाम यात्रेला निघून गेली. तेव्हा चारी धामांची नजरही क्षणभर तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर स्थिरावली. आता मी आईच्या आठवणीनं व्याकुळ होतो, तेव्हा शेतात बांधावर कडामेरांनी आईला शोधतो, शेवटी मातीलाच विचारतो, माते मला पाठीवर घेऊन आई शेतात काम करायची तेव्हा खरं